नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं एस वी के स्टडी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, क्लास 10 मित्रांनो मॅथ्स 1 मित्रांनो आपला जो अल्जेब्राचा पेपर असतो त्यासाठी मित्रांनो एक इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, पेपरसाठी खूप थोडा वेळ शिल्लक आहे. मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे थोड्या वेळेमध्ये तुम्हाला कशाप्रकारे अभ्यास करायचा, जेणेकरून मित्रांनो तुम्ही 40 पैकी मित्रांनो 35+ 37+ 38 39 40 मार्क कशाप्रकारे मिळवू शकता. मित्रांनो हे मार्क मिळवण्यासाठी मित्रांनो हा जो व्हिडिओ असेल तो तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असेल. मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय स्ट्रॅटजी काही टिप्स देणार आहे जे मित्रांनो तुम्हाला पेपरच्या अगोदर खूप महत्त्वाचे असेल. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा. मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती चॅप्टर वाईज वेटेज दाखवत आहे. मित्रांनो तुम्हाला माहित असेल तर छान आहे, बट तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. मित्रांनो आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो लिनियर इक्वेशन, आणि मित्रांनो आपला सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि मित्रांनो आपला जो लास्ट चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स, हे मित्रांनो मित्रांनो एकूण 12 मार्काचे चॅप्टर्स आहेत. मित्रांनो तुम्हाला ह्यावरून समजलं असेल मित्रांनो हे 12 मार्काचे चॅप्टर्स मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो मार्क्स विथ ऑप्शन आहेत. मित्रांनो तुम्हाला हे 12 12 म्हणजे मित्रांनो तुम्हाला 36, जर मित्रांनो हे जे चॅप्टर तुमचे परफेक्ट असतील तर तुम्ही मित्रांनो इझिली 36 मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो समजलं मित्रांनो खूप इझी आहे. तुम्हाला मी सांगून देणार आहे मित्रांनो तुम्हाला काय केले मित्रांनो सुरुवात पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात करत आहात, जो तुम्ही आता अभ्यास करत असाल तर तुम्हाला मित्रांनो ह्या 3 चॅप्टरकडे तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. मित्रांनो फोकस कशा प्रकारे करायचा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगून देईल. त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगून देईल. मित्रांनो आपल्याकडे खूप थोडासा वेळ शिल्लक आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मित्रांनो प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट मध्ये सोडवणं अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ देत आहे. त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मित्रांनो सॉल्व करायचे क्वेश्चन, कारण मित्रांनो त्यामध्ये प्रत्येक टाइपचे मित्रांनो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत. ते जर तुम्ही सॉल्व केले तर तुमचा नक्कीच मित्रांनो स्कोर आहे तो बूस्ट होणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे पीडीएफ जर क्वेश्चन सॉल्व केले तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं, आपले जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत मित्रांनो 2022 आणि 23, आणि मित्रांनो हे लक्षात घ्या हे तुम्हाला कधी करायचे, तुम्ही मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे 2022-23 ते मित्रांनो त्याच्या पीडीएफ तुम्हाला क्वेश्चन पेपरचा डाउनलोड करायचे. त्याच्यासुद्धा लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, नाही तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी सांगतो या दोन्ही 2022 आणि 23 मित्रांनो जे सोल्यूशन्स आहेत मित्रांनो त्याच्यासुद्धा मित्रांनो पीडीएफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले तर तुम्ही डाउनलोड करा. तुम्हाला काय करायचं मित्रांनो एका बाजूला तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन पेपर पाहिजे आणि एका बाजूला मित्रांनो तुम्हाला सोल्यूशन्स पाहिजे. तुम्ही सोल्यूशन्स मित्रांनो एकदा डोळ्या खोलून घालवा तर क्वेश्चन पेपर कशा प्रकारे लिहिला जातो, कशा प्रकारे ते मित्रांनो आन्सर जे आहे ते प्रेझेंट केलं जातं हे तुम्हाला जर समजलं तर मित्रांनो ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी, खूप तुम्हाला चांगल्या प्रकारे ते मदत करेल. आणि मित्रांनो तुमचं काय होणार आहे त्यामध्ये तुमचं मित्रांनो 2022 आणि 23 सर्व क्वेश्चन स्कोर होऊन जातील, जेणेकरून मित्रांनो तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो ते खूप इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे, तुम्हाला हे स्टेप मिस करायची नाहीये. आता मित्रांनो तुम्हाला लास्टला टिप्स सांगून देतो. आपला जो मित्रांनो पेपर पॅटर्न आहे ज्यामध्ये मित्रांनो आपला जो क्वेश्चन नंबर 1A मित्रांनो त्यामध्ये आपल्याला 4 मार्क्स क्वेश्चन आहेत. क्वेश्चन 1B मध्ये मित्रांनो आपल्याला 4 मार्क्सचे 1 मार्क्सचे क्वेश्चन, म्हणजे मित्रांनो एमसीक्यू आणि मित्रांनो 1 मार्क्सचे 8 मार्क मिळणार आहेत आपल्याला. मित्रांनो इझी आहेत मित्रांनो, हे टेक्स्टबुक मध्ये तुम्ही जर मित्रांनो वर्षभर अभ्यास केला असेल तर मित्रांनो तुम्हाला हार्ड जाणार. मित्रांनो इझी लेवल असते त्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. क्वेश्चन नंबर 2A मित्रांनो त्यामध्ये आपल्याला 4 मार्क मध्ये मित्रांनो ऍक्टिव्हिटी विचारले असतात. मित्रांनो एनी 2 मित्रांनो ऍक्टिव्हिटी सॉल्व करायचे. तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो गॅरंटेड मित्रांनो आपले जे मित्रांनो प्रॅक्टिस सेट मध्ये जे मित्रांनो ऍक्टिव्हिटी असतात ते विचारले जातात, किंवा मित्रांनो आपले जे सॉल्व जे मित्रांनो टेक्स्टबुक मध्ये ऍक्टिव्हिटी असतात किंवा अनसॉल्व्ड टेक्स्टबुक मध्ये जे ऍक्टिव्हिटी आहेत ते मित्रांनो विचारले जातात. क्वेश्चन 2B आहे मित्रांनो आपल्याला एनी 4 सॉल्व करायचं. मित्रांनो 2 मार्क्सचा क्वेश्चन 8 मार्क मित्रांनो एकूण आपल्याला मिळतात त्या मित्रांनो क्वेश्चन 2B मध्ये, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन 2 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो आपला जो क्वेश्चन नंबर 3A आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो एनी 1 आपल्याला सॉल्व करायचा असतो, एकूण 3 मार्क्सचा क्वेश्चन असतो. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो प्रॉब्लेम सेट मध्ये मित्रांनो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि मित्रांनो प्रॅक्टिस सेट मध्ये आपला जो मित्रांनो बी आहे त्यामध्ये मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला 2 सॉल्व करायचं असतं. मित्रांनो 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, मित्रांनो एकूण 6 मार्क आपल्याला मिळतात त्यामध्ये. तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो प्रॅक्टिस सेट आणि मित्रांनो प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन विचारले जातात. मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 आहे आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 आहे, मित्रांनो एकूण हॉट्स मध्ये इन्क्लूड केला जातो. मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 4 मध्ये मित्रांनो जास्त नाही, बट मित्रांनो 1 ते 2 आपल्याला मित्रांनो तुम्हाला हॉट्स क्वेश्चन पाहायला मिळतात. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 मध्ये हॉट्स क्वेश्चन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आपला जो क्वेश्चन नंबर 4 आहे मित्रांनो एकूण 8 मार्क्स, आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो एकूण 3 मार्क्सचा. तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो हॉट्स क्वेश्चनची पीडीएफ दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं, ती पीडीएफ तुम्हाला यूज करायची मित्रांनो ह्या क्वेश्चनसाठी, आणि त्यातले जे क्वेश्चन आहे तो तुम्हाला मित्रांनो तयारी करायची, जेणेकरून मित्रांनो म्हणजे लास्टचे 11 मार्क आहेत तुमचे मित्रांनो सेक्युअर होऊन जातील. किंवा मित्रांनो तुम्हाला काय करायचं, म्हणजे आपले जे प्रॉब्लेम सेट म्हणजे जे मित्रांनो स्टार केलेले क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो सॉल्व करायचे, ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला खूप सारे हेल्प करणार, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला जे हॉट्स क्वेश्चन सुद्धा आहेत मित्रांनो ते सॉल्व करण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही अशा प्रकारचा स्टेप नाही गेला, मित्रांनो तुम्हाला मी इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले, मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, आणि मित्रांनो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचे सोल्यूशन्स तुम्हाला कशा प्रकारे यूज करायचे, आणि मित्रांनो तुम्हाला लास्टला मी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही 40 पैकी मित्रांनो 37 38 39 40 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे, सबस्क्राइब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.